गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुण बेरोजगार युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी आज पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठ या ठिकाणी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिलदादा सावंत यांच्या संकल्पनेतून हा भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला. या नोकरी महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील 50 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या कंपन्यांमधून सुशिक्षित तरुण बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुणांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी मिळावी म्हणून हा नोकरी महोत्सव आयोजित करून अनिलदादा सावंत यांनी तरुण बेरोजगारांची मनोवस्था जाणून या बेरोजगार युवकांना नोकरी मिळावी म्हणून हा नाविन्यक्रम उपक्रम राबविण्यात आला. या ठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवाराला आलेल्या विविध कंपन्यांच्याकडून मुलाखत घेतली जाणार आहे आणि कंपनीला जे कोणी उमेदवार योग्य असतील त्यांना नोकरीचे निवडणुकीचे पत्र दिले जाणार आहे. या भव्य नोकरी महोत्सवाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर अनिल सावंत, दादा सावंत, संदीप मांडवे, यावेळी नागेश भोसले, आदित्य फत्तेपूरकर, श्याम गोगाव, यम पाटील, अमर सूर्यवंशी, संजय बनपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. या नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी पंढरपूर शहर तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक उच्च शिक्षित सुशिक्षित बेरोजगार तरुण उपस्थित राहिल्याचे दिसून आले. मी अनिल सावंत, नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरती उपस्थित सर्वात ज्येष्ठ नेते नागेश काका भोसले, गणेश आलुलकर, आमचे मित्र आदित्यदादा पत्तेपूरकर, आमचे मित्र धडाडी टोप म्हणता येईल असे संदीप माटवे, अमर सूर्यवंशी, ठिगळे साहेब, आमचे सासरेबुवा पाटील साहेब आणि संजय बनपट्टे साहेब. मी काही राजकीय नेता नाही, माझं थोडंसं माईकच्या समोर उभारलं की थोडंसं विसरलं जातं. मी प्रॅक्टिस करतोय. माझ्या या मेळाव्यासाठी म्हणजे भव्य असा मेळावा आमचे मित्र श्याम सर यांच्या खरं संकल्पनेतून आणि माझ्या विचारातून आमच्या मित्र परिवारातून समोर आलाय आणि तो दिवस आज दिसतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता बेरोजगार म्हणता येणार नाही, कारण सगळ्यांना नोकरी मिळणार आहे याची मला गॅरंटी आहे. त्यामुळं उपस्थित माझे तरुण आणि तरुणी मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, सगळ्यांना माझा नमस्कार. या कार्यक्रमासाठी आपण जवळपास 45 ते 50 कंपन्या इथं बोलवल्या. मला वाटतं आताच त्यांनी माहिती दिली, तर साधारण 5,500 लोक ह्या कंपन्यांना सगळी मिळून लागणार आहेत आणि आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन असं मिळून आता तरी आपल्याकडे 1,000 मुलं आणि मुलींची नोंद झालेली आहे. प्रत्येकाला त्यांच्या शिक्षणाप्रमाणे बँकिंग असेल, IT मॅन्युफॅक्चरिंग असेल, फार्मा असेल, इलेक्ट्रिकल असेल, शुगर फॅक्टरी इत्यादी सर्व कंपन्या इथे अवेलेबल आहेत. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या कॅलिबर, त्यांच्या शिक्षणाप्रमाणे प्रत्येकाला जॉब मिळेल ही व्यवस्था आपण इथं केलेली आहे. माझी आपल्या या सगळ्यांना विनंती आहे की माझ्या ग्रामीण भागातला मुलगा किंवा माझी भगिनी असेल तर त्यांना उमजेल, त्यांना समजेल असेच प्रश्न आणि त्यांची जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे त्यात जो माझा माणूस, माझा सहकारी बसतोय त्याप्रमाणे त्यांना ते तसं ट्रीट करा. कारण एकतर इंटरव्ह्यू देताना मुलांना थोडंसं घाबरल्यासारखं होतं आणि त्यामुळंच आपण इथं आयोजित केलंय पंढरपूर आणि मंगळवेढा. पंढरपूर ही
आपली देवभूमी आहे आणि मंगळवाड तालुका ही संतांची भूमी आहे. या दोन्ही तालुक्यामध्ये मी काम करत असताना मला असं जाणवलं की कुठेतरी आपला तरुण आणि तरुणी बेरोजगार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी काम करण्याची गरज आहे. त्यामुळे ही संकल्पना खरं तर सुचली आणि हा उपक्रम आपण मागच्या एक महिन्यापूर्वी, एक 15 ते 20 दिवसापूर्वी आपण माढ्यात सुद्धा हा प्रयोग केलाय. तिथं सुद्धा मुलांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. तिथं सुद्धा त्याच दिवशी मुलांना नोकरी मिळाली आहे. त्याच्यानंतर हा कार्यक्रम आपण या भागात घेत आहोत. मला आपल्याला सर्वांना विनंती आहे, फक्त एक नोकरी मिळाल्यानंतर एखाद्या कुटुंबाचं किंवा एखाद्या माणसाचं भाग्य म्हणजे कामाला लागतं असं नाही. आपल्याला ह्याचं देशाला सुद्धा ह्याचा उपयोग होणार आहे. तरुण आणि तरुणांना रोजगार मिळणं ही काळाची गरज आहे. मी एक उद्योग चालवतो, पंढरपूर शहरामध्ये राहायला असलो तरी मंगळवाडा तालुक्यामध्ये एक लौंगी असे एक गाव आहे, एकदम टोकाचं दक्षिण तालुक्यामध्ये. तिथे एक साखर कारखाना चालवतो मी. साधारण 15 वर्ष झालं मी तो काम चालवतोय. तिथं पाण्याचा भाग खूप कमी आहे, ऊस त्याहून कमी आहे. आपल्या पंढरपूर शहरातून मोहोळ तालुक्यातला काय भाग, जत तालुक्यातला काय भाग, कर्नाटक मधला काय भाग, असं सर्व मिळून 4 ते 5 लाख टन प्रत्येक वर्षी मी गाळप करत आलेलो आहे. त्या उद्योग चालवताना येणाऱ्या अडचणी मी बघतोय. मी तुमच्यासारखाच झगडत आणि काम करत आलेला माणूस आहे. मला कोणावरती पण टीका करायची नाही. मगाशी आमच्या मित्राने आदित्य दादांनी सांगितलं की इथं ह्या सगळ्या उद्योग काहीतरी उभारला गेला पाहिजे, पण मी ऑलरेडी एक उद्योग उभा केलेला आहे, तो चालवतोय. आणि ते चालवत असताना त्याची जी आता प्रगती आहे ते खूप चांगली आहे. माणूस आशेवरती जगत असतो, त्या पद्धतीने मीही आज ना उद्या पाणी येईल याच आशेवरती आजपर्यंत तो उद्योग चालवतोय. आपले चुलते आदरणीय डॉक्टर प्राध्यापक आरोग्यमंत्री राज्याचे तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनातून आपण या पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारीमध्ये प्रत्येक वेळेस जे जे उपक्रम राबवता येतील आणि भैरवनाथ उद्योग समूह यांच्या मार्फत आपण जे काम करतोय ते पहिल्या दिवसापासून करतो आलोय. कुठलेही इलेक्शन लढवायची आणि आपल्याला काहीतरी मिळवायचंय हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता आम्ही ते काम करत आलेलो आहोत आणि यापुढेही काम करणार आहे. आमच्या संदीप दादांनी सांगितलं, मी इच्छुक आहे, नक्कीच इच्छुक आहे पंढरपूर आणि मंगळवाडा या मतदारसंघासाठी येणारी विधानसभा हिच्यासाठी मी माननीय पवारसाहेबांच्याकडे भेटून तशी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आता येणारा भविष्यकाळ ठरवेल की काय होणार आहे. आमचे इथे नागेश काका बसलेत, आम्ही सगळेच इच्छुक आहोत. आम्ही सगळेजण मिळून जाऊन पवारसाहेबांना जे काही सांगायचंय तो निरोप दिलेला आहे. त्याचं काय होणार आहे आज तर मला माहिती नाही, पण पॉझिटिव्ह होईल अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतोय. नक्कीच मला जर ती संधी मिळाली तर आपल्यासाठी एक हक्काचं आणि एक आपला भाऊ म्हणून नक्कीच चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन. हा माणूस किंवा मला जर तुम्ही सगळ्यांनी निवडलं तर नक्कीच चुकीच्या माणसाला आपण निवडलंय ह्याची खंत आपल्याला येणार नाही एवढा शब्द मी माझ्याकडे देऊ शकतो. राहिला बाग या उद्योगधंद्याचा, हे सोडून हे पुढचं विधानसभेचं जे काय होईल ते आज सांगू शकत नाही. तरी पण हा अनिल सावंत भैरवनाथ उद्योग समूहामार्फत आपल्यासाठी कायम काम करत राहणार आहे. उद्याच्याला ही विधानसभा होऊ देत नाहीतर नाही होऊ देत. मला जर संधी मिळाली तर ह्याच्यापेक्षा चांगलं काम नक्कीच करेन. नाही मिळाली तरी पण मी आपल्यासाठी कोणतंही काम करण्यास कधीही कमी पडणार नाही. आपल्या या कंपनीच्या ह्यांना जे आयोजित केलेलं आहे त्यांना माझी एकच प्रार्थना आहे, मागणी आहे की माझ्या ग्रामीणमधला मुलगा किंवा भगिनी असेल त्यांच्यासाठी परत एकदा तुम्हाला विनंती करतोय की त्यांना व्यवस्थित त्यांच्या प्रश्नाची उत्तरं किंवा त्यांना समजेल असं विचारून त्यांना आपण इथल्या इथं नोकरी देण्याचं काम जे आपण मला आश्वासित केलंय त्याप्रमाणे व्हावं. आणि परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या मेळाव्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत करतोय आणि पुढील कामासाठी आपल्याला जास्त वेळ न घेता त्यांना आश्वासित करतोय की आपण जास्त वेळ न घेता मुलांना मोकळं करावं.